आणि आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या सुपरफास्ट 50 बातम्या. माझ्या डोळ्यात देखत मुलांना मुख्यमंत्री व्हावं ही इच्छा. अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवार यांच्याकडून भावना व्यक्त. शेवटी मुख्यमंत्री होणं हे नशिबावर असतं. अजित पवारांच्या मातोश्रींच्या इच्छेवर मंत्री दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया. अजितदादांच्या आईचं स्वप्न पूर्ण होईल अशी परिस्थिती नाही. अजितदादांचं मतपरिवर्तन झालं तरच मातोश्रींचं स्वप्न पूर्ण होईल. विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. प्रत्येकाला वाटतं आपला मुलगा मुख्यमंत्री व्हावा. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत या मातोश्रींच्या इच्छेवर आता सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री पदाबाबत इच्छा व्यक्त करण्यामध्ये गैर काय. अजित पवारांच्या मातोश्रींनी केलेल्या वक्तव्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. अजितदादांचं वय अजूनही लहान. त्यांना पुढच्या काळातही संधी मिळू शकते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली आगामी निवडणुका होणार. दीपक केसरकर यांचं वक्तव्य. केसरकरांना फडणवीस सीएम पदासाठी योग्य वाटत नाहीत का. केसरकरांनी अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर सुषमा अंधारे यांचा टोला. सुनेत्रा पवार यांच्याकडून काटेवाडी ग्रामपंचायतीसाठी मतदान. तब्येत बरी नसल्यानं अजित पवार मतदानाला गैरहजर. तर काटेवाडीमध्ये आमचा विजय निश्चित. सुनेत्रा पवार यांच्याकडून विश्वास व्यक्त. बारामतीच्या काटेवाडीमध्ये पैशांचं वाटप. भाजप पॅनल प्रमुखाच्या अजित पवार यांच्या पॅनलवर आरोप. पैसे वाटले म्हणता मग पुरावे द्या. माजी सरपंचांचं प्रत्युत्तर. ग्रामीण भागामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूनं कौल. 80% ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीची सत्ता असेल. विजय वडेट्टीवार यांचा दावा. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क. आंबेगाव मतदान केंद्रावर वळसे पाटलांनी केलं मतदान. आमदार शहाजीबापू पाटलांनी देखील बजावला मतदानाचा हक्क. चिकमहूद गावामध्ये मतदान केंद्रावर शहाजी पाटलांचं मतदान. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरच्या बावडा मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क. हर्षवर्धन पाटलांनी आपल्या कुटुंबियांसोबत मतदान केलं. जळगावच्या पाळधी गावातील मतदान केंद्रावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. जनतेचा कौल आम्हालाच मिळेल. मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया. कोल्हापूरच्या चिंचवड मतदान केंद्रावर वाद. दोन गटाच्या उमेदवार आणि मतदान प्रतिनिधी यांच्यामध्ये आपसात वाद. पोलिसांनी हस्तक्षेप करत वाद मिटवला. धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यामध्ये ग्रामपंचायत मतदान केंद्रावर दोन गटांमध्ये वाद. एका चिठ्ठीवर उमेदवारांना निवडणूक चिन्ह आणि नमूद केल्यानं वाद. पोलिसांच्या मध्यस्थीनं परिस्थिती नियंत्रणात. अमरावती जिल्ह्याच्या कारला गावातील मतदान केंद्रावर राडा. मतदान केंद्राच्या कक्षामध्ये उमेदवारांच्या प्रतिनिधींमध्ये वाद. पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये टेरव ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राज्याचं लक्ष. विद्यमान आमदार शेखर निकम आणि आमदार भास्कर जाधव यांच्या निवडणुकीमध्ये प्रतिष्ठापणाला. मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींसाठी मतदान. यापैकी 3 ग्रामपंचायती बिनविरोध निवडणूक. नाशिक जिल्ह्यामध्ये 48 ग्रामपंचायतींसाठी मतदान. निफाड तालुक्यातील पालखेड ग्रामपंचायतीमध्ये आजी माजी आमदारांसाठी प्रतिष्ठेची लढाई. थेट सरपंच पदासाठी त्रिशंकू लढत. अमरावती जिल्ह्यामध्ये 36 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान. 20 सरपंच पदासह 149 सदस्यांसाठी 500 उमेदवार रिंगणा. अहमदनगरच्या पुणतांबा ग्रामपंचायतमध्ये महिला राज येणार. 18 सरपंच पदासह 9 महिला सदस्य होणार. नंदुरबारमध्ये 16 ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरू. मतदानासाठी केंद्रावर नागरिकांच्या मोठ्या रांगा. मतदारांचा मोठा प्रतिसाद. जळगावच्या मुक्ताईनगर बोदवड आणि रावेर तालुक्यामध्ये सकाळपासूनच मतदान सुरू. मतदानाच्या टक्केवारीमध्ये यंदा मात्र घट होण्याची शक्यता. लातूर जिल्ह्यातील 13 ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक. तर 47 गावात सदस्यपदाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान. पुण्याच्या मावळमध्ये ग्रामपंचायत मतदानासाठी महिलांची मोठी गर्दी. सरपंच पदासाठी 15 तर 37 उमेदवार रिंगणात. तर सदस्यपदासाठी 79 जागांसाठी 207 उमेदवार. पुणे जिल्ह्यातील खेड आंबेगाव जुन्नर आणि शिरूर तालुक्यामध्ये 89 ग्रामपंचायतींच्या निवडणुका. 16 ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध. वळसे पाटील आणि कोल्हे यांची प्रतिष्ठापणाला. छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयामध्ये अंबादास दानवे यांनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट. जरांगे पाटलांनी काळजी घेणं ही सर्वांची जबाबदारी. अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया.
आमदार प्रकाश सोळंकेंनी समाजाच्या पाठीशी उभे राहावं, आमच्यामध्ये कोणतेही गैरसमज नाही. जरांगे पाटील यांची प्रकाश सोळंके यांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया. गोंदिया विमानतळावर प्रफुल्ल पटेल यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत. मध्य प्रदेश निवडणुकीच्या प्रचारासाठी जाताना मोदी आणि पटेल यांची भेट. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 25 नोव्हेंबरला लातूर दौऱ्यावर. तिल्लारी सहकारी साखर कारखाना मुळीपूजन शुभारंभाला फडणवीस हजेरी लावणार. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावर रामदास कदम यांचा दावा. गजानन कीर्तिकर उभे राहिले नाहीत तर सिद्धेश कदम उमेदवारी मागणार, रामदास कदम यांचं वक्तव्य. 2019 शिवसेनेनं जिंकलेल्या 18 जागांवर ठाकरेगड दावा करणार, भास्कर जाधव यांचं वक्तव्य. 18 ठाकरेगड, 4 राष्ट्रवादी तर 1 काँग्रेसला मिळावी, तर उरलेल्या 25 जागांवर वाटपाबाबत चर्चा करावी, भास्कर जाधव यांचं वक्तव्य. पुन्हा महाराष्ट्र दौरा करणार, मराठा बांधवांना भेटणार. उद्या सरकारचं शिष्टमंडळ भेटायला येणार, टाईम बॉन्डबाबत चर्चा करणार, जरांगे पाटील यांची माहिती. मराठा आरक्षणापर्यंत कुठलीही नोकर भरती नको. जलसंपदा विभागातील 4497 पदांसाठी नोकर भरती स्थगित करावी, आमदार नारायण कुचे यांचं फडणवीसांना पत्र. गुणरत्न सदावर्तेंच्या नेतृत्वामध्ये एसटी कष्टकरी जनसंघ उद्यापासून पुन्हा एकदा संपावर. विविध जिल्ह्यांमधील कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करतानाची सदावर्ते यांची ऑडिओ क्लिप व्हायरल. उद्यापासून सुरू होणाऱ्या एसटी आंदोलनाला आमचा पाठिंबा नाही, गुणरत्न सदावर्तेंची भूमिका दुटप्पी. एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांची प्रतिक्रिया. गुणरत्न सदावर्ते आणि गोपीचंद पडळकर एका माळीचे मणी, एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नादी लागू नये, आरपीआयच्या सचिन खरात यांची टीका. सर्वोच्च न्यायालयाला निर्णय विधिमंडळाला नाकारता येणार नाही, दिल्लीतील एका कार्यक्रमामध्ये सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचं परखड मत. विद्याविहार रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाचा दुसरा गर्डर यशस्वीपणे स्थापित. पालिकेच्या एन विभाग हद्दीमधील पूर्व आणि पश्चिम परिसर लवकरच जोडले जाणार. इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन रद्द. आत्मचरित्रामध्ये के शिवन यांच्यावर टीका केल्यानं वाद. धाराशिवमध्ये 16 ते 20 नोव्हेंबर रोजी 65वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची चुरस रंगणार. 450 मल्ल स्पर्धेमध्ये सहभागी होणार.